मराठी बाल भारती इयत्ता 7वी, यातलं पान क्रमांक 100 वर आहे संतवाणी। संतवाणी म्हणजे संतांची वाणी। यात दोन संतांबद्दल आपल्याला दिले आहे, श्री संत नरहरी सोनार आणि संत कानोपात्रा यांच्याबद्दल। आता संत नरहरी सोनार हे महाराष्ट्रातील थोर कवी संत होत। प्रस्तुत अभंगात त्यांनी आषाढी कार्तिकी वारी करून पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला नित्यनियमाने जाणाऱ्या वारकऱ्यांचे वर्णन केले आहे। पंढरी नगरी दैवत श्रीहरी जाती वारकरी व्रत नेमे, आषाढी कार्तिकी महापर्वे थोर भजनांचा गजर करीती तेथे। आता पंढरीच्या तीर्थक्षेत्री विठ्ठल माझे आराध्य दैवत आहे। सर्व वारकरी नित्यनियमाने व व्रतस्थपणे विठ्ठलाचे दर्शन घेतात। आषाढी व कार्तिकी, आषाढी कार्तिकी म्हणजे आषाढ व कार्तिक या महिन्यात एकादशीला पंढरपूरची वारी करतात। आषाढी कार्तिकीच्या एकादशीला महान उत्सवाचे पर्व सुरू असते आणि वारकरी तेथे भजनाचा घोष करीत असतात। साधू संत थोर पताकांचा भार मुखी तो उच्चारावा नामामृत। आषाढी कार्तिकीला साधू संत दिंड्या पताक्यांची दाटी करतात आणि मुखानी श्री विठ्ठलाचे नाव उच्चारतात। आनंदाचा काला गोपाळ काला केला हृदय बिंबला नरहरी। आता या दिवशी आनंदाचा गोपाल कालाच असतो। सर्व भक्तगण तल्लीन होतात आणि नरहरी सोनार म्हणतात की हा पवित्र सोहळा माझ्या मनात कायम ठसलेला आहे। अशी ही संत नरहरी सोनारांनी संत नरहरी सोनारांचा असा हा अभंग आहे। त्यांनी विठ्ठलाच्या दर्शनाला जाणाऱ्या वारकऱ्यांचे याच्यामध्ये वर्णन केलेले आहेत। आता आपण बघू दुसरा अभंग, तो संत कानोपात्रा यांचा आहे। संत कानोपात्रा या महाराष्ट्रातील थोर संत कवयित्री आहेत आणि प्रस्तुत अभंगात कानोपात्रा म्हणतात की माझे माहेर पंढरपूर, तिथे भीमा नदीच्या तीरावर सुख आनंद आहे आणि पांडुरंग हे माझे आई वडील आहे आणि विटेवर उभ्या असलेल्या पांडुरंगाच्या दर्शनाने माझ्या मनातील चिंता व्यथा व तम दूर होते। माझे माहेर पंढरी सुखे नांदू भीमातीरी, येथे आहे माया बाप हरे ताप दरुशने। म्हणजे माझे माहेर पंढरपूरला आहे आणि भीमा नदीच्या तीरावर मी सुखाने नांदते आहे। येथे माझे माया बाप म्हणजे माझे आई वडील आहेत आणि हरे ताप दरुशने, दरुशने म्हणजे दर्शने, माझ्या आई वडिलांच्या दर्शनाने माझा ताप म्हणजे माझी चिंता हरते, हरते म्हणजे कमी होते। निवारिली तळम चिंता गेली व्यथा अंतरीची, कैसी विटेवरी शोभली पाहुनी कानोपात्रा धाली। म्हणजे माझ्या विठ्ठलाने माझी चिंता वेदना अस्वस्थता घालून दिलेली आहे आणि माझ्या मनातले दुःख निवारले आहे आणि माझी कैसी विठेवरी शोभली, कैसी म्हणजे कशी, माझी विठ माऊली कशी विठेवर शोभून दिसते आहे आणि पाहुनी कानोपात्रा धाली, धाली म्हणजे आनंदली किंवा समाधान पावली आणि तिच्याकडे पाहून म्हणजे माझ्या पांडुरंगाकडे पाहून कानोपात्रा खूप आनंदात आहे किंवा समाधान पावलेली आहे। असे हे दोन अभंग पान क्रमांक 100।